नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीस मे सोमवार मोठी दर्श सोमवती अमावस्या संध्याकाळी फक्त एकवीस वेळेस बोला हा मंत्र तुमचे सर्व विघ्न दूर होतील मित्रांनो दर्श सोमवती अमावस्या ही वर्षाची सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाणार आहे ही अमावस्या तीस मे सोमवारच्या दिवशी येत आहे मित्रांनो सोमवारच्या दिवशी येणाऱ्या अमावस्याच्या दिवशी महादेवाचे पूजन केले जाते महादेवाचा उपवास केला जातो आणि शनिवारच्या दिवशी येणारी शनी अमावस्याला शनिदेवाचे बजरंगबलीचे पूजन आणि त्यांचे उपाय केले जातात परंतु ही अमावस्या सोमवारच्या दिवशी येत आहे सोमवती अमावस्या म्हणून या अमावस्याला महादेवाचे पूजन महादेवाची सेवा आणि महादेवाचे उपाय केले जाणार आहे म्हणून आपल्याला या दिवशी संध्याकाळी देवपूजा करताना देवघरासमोर बसूनच महिला असेल पुरुष असेल कोणीही फक्त एकवीस वेळेस हा मंत्र बोलायचा आहे मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने या मंत्राचा जप तुम्ही जर केला तर तुमच्या घरातील सर्व विघ्न दूर होतील कोणतेही संकट कोणतीही समस्या तुमच्यावर तुमच्या घरावर येणार नाही तर मित्रांनो हा मंत्र काही असा आहे ओम नमो महेश्वराय ओम नमो महेश्वराय नमः मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी हा मंत्र आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी महादेवाच्या मंत्र जपाने घरात पॉझिटिव्हिटी म्हणजेच सकारात्मकता येते दैवीय शक्ती घरात येते आणि यामुळे घरातील सर्व विघ्न सर्व नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट होत असते म्हणून मित्रांनो अमावस्याच्या दिवशी खास करून सोमवती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी या मंत्राचा जप एकवीस वेळेस नक्की करावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद